परमिशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला परवानगी आपल्याला घ्यावी लागते त्यावेळेलासुद्धा आपल्याला कुडचा वापर करायचा आहे. कुड म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी कुड आय बॉरो युअर पेन प्लीज, मी थोडा वेळ तुझा पेन वापरू शकतो का, मी किंवा थोडा वेळ मी तुझा पेन घेऊ शकतो का, तर या ठिकाणी कुडचा वापर केलेला आहे म्हणजे परवानगी घेताना सुद्धा कुड वापरलेला आहे. पुढे बघा, आता कुड आय यूज युअर फोन फॉर अ मुमेंट, मुमेंट म्हणजे क्षणभर, मुमेंट म्हणजे काय तर क्षणभर, मी थोडा वेळासाठी तुझा मोबाईल घेऊ शकतो का. ठीक आहे, पहिल्या वाक्यात काय, मी थोडा वेळासाठी तुझा मोबाईल तुझा पेन मी घेऊ शकतो का, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कुड आय यूज युअर फोन फॉर अ मुमेंट, मी थोडा वेळासाठी तुझा मोबाईल वापरू शकतो का. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला परवानगी घ्यायची असेल त्यावेळेला किंवा परमिशन घ्यायची असेल त्यावेळेला आपल्याला कुड वापरायचं आहे, हे आपण लक्षात ठेवावं. त्याच्या पुढे बघा, रिक्वेस्ट, समजा विनंती एखाद्याला करायची आहे आणि विनंती करताना सुद्धा ती कशा पद्धतीनं कुडच्या वाक्यामध्ये आपण बनवू शकतो, तर या ठिकाणी बघा, कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट. कुड यू, आता बघा कुड यू सुरुवातीलाच कुडचा वापर केलेला आहे म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब.